आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे। जवळपास 100 दिवसांनंतर जामीन मंजूर झालाय। संजय राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे। मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। जवळपास 100 दिवसांनंतर जामीन मंजूर झालाय। राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय। जवळपास 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आलाय। पत्राचार घोटाळा प्रकरणी संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत होते। संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी समोर येते। प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय। जवळपास 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आलाय।